नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसते, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंक वर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीचा आपला आजचा विषय आहे भाषा। चला तर बालमित्रांनो, आज आपण भाषेचा अभ्यास करूया। आज आपण भाषेमध्ये ई या अक्षराची ओळख करून घेऊया। चला तर बालमित्रांनो, ई अक्षर आपण शिकूया। या पाठाची अध्ययन निष्पत्ती, वर्णमालेतील अक्षर व ध्वनी ओळखतात, चित्र पाहून चित्रांची नावे सांगतात, लिखित साहित्यातील अक्षरे ओळखतात, अक्षर गटातील अक्षरांना स्वरचिन्हे जोडून वाचतात, लिखित साहित्यातील अक्षरे चित्र शब्द यांचे उच्चार समजून घेतात। बालमित्रांनो, चित्र बघा आणि नाव सांगा। नक्की सांगणार की नाही? चित्र पाहायचं आणि चित्रात तुम्हाला काय दिसतं ते तुम्ही मला आता सांगणार आहात। पहा बरं बालमित्रांनो, हे कसलं चित्र आहे? काय दिसतंय तुम्हाला चित्रात? नीट निरीक्षण करा आणि सांगा मला, चित्रात तुम्ही काय पाहत आहात? अगदी बरोबर, इमारत। काय आहे? इमारत। म्हणा सगळे जण, इमारत। अजून एकदा म्हणा, इमारत। इमारत मधलं पहिलं अक्षर ई। म्हणा सगळे जण, ई। ई, ई, ई। चित्र पहा आणि नाव सांगा।
ओळखताय तुम्ही हे चित्र कोणतं आहे? सांगा बरं मला, हे कशाचं चित्र आहे? अगदी बरोबर, इस्त्री. म्हणा इस्त्री, इस्त्री. इस्त्री मधलं पहिलं अक्षर कोणतं आहे? ई. ई म्हणा ई, ई इस्त्री. आता तुम्हाला चित्रात काय दिसते सांगा मला, ओळखतात तुम्ही हे काय आहे? खाल्लंय तुम्ही? हो अगदी बरोबर, तुम्ही ओळखलं आहे, ही आहे इडली. ई इडली, ई इडली. इडली मधलं पहिलं अक्षर कोणतं आहे? ई. म्हणा ई, ई, ई इडली. बालमित्रांनो, हे चित्र पाहिलंय का तुम्ही कधी? कोकणात गेला आहात का कधी? तुम्हाला मग असं भात लावणीच्या वेळेला बायका डोक्यावर घेऊन दिस घालतात पावसापासून बचाव करताना, पाहिलंय तुम्ही कधी? चित्रात तरी पाहिलंय कि नाही? त्याला इरले असं म्हणतात. काय म्हणतात? इरले. मग इरले या शब्दातलं पहिलं अक्षर काय आहे? ई. म्हणा ई, ई इरले, ई इरले. व्हेरी गुड, ई इरले. मग आता ई च अक्षराच वळण बघा कस आहे. नीट चित्राकडे लक्ष द्या, कस वळण काढलंय बघा बर. आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असं नीट वळण काढणार आहात. म्हणा ई. सगळ्यांनी म्हणा बर, ई, 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 ई. व्हेरी गुड, ई. बालमित्रांनो, आता ई चे सगळे शब्द तुम्ही माझ्या बरोबर पुन्हा म्हणा. म्हणणार कि नाही? मी म्हणणार आहे आणि मग तुम्ही माझ्या मागून बोलणार आहात. चला तर मग म्हणा परत एकदा. ई इमारत. म्हणा इमारत. ई इरले, इरले. ई इस्त्री, ई इस्त्री. ई इडली, ई इडली. बालमित्रांनो, आणखीन काही ईचे शब्द पहा बर. ई इथे, ई इथे. ई इकडे, ई इकडे. ई इवले, ई इवले. ई इरा, ई इरा. बालमित्रांनो, आता तुम्ही हे चित्र पहा आणि मला आता सांगा, या चित्रात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत कि नाही? मग आता तू ध्वनी नीट ऐक आणि मी जे सांगणार आहे त्या भोवती तू गोल कर. मला दाखव बर, इरले कुठे आहे? इरले भोवती गोल कर. तुझ्या पुस्तकात हे चित्र आहे, त्या चित्राभोवती तुला गोल करायचं आहे. मग आता तू इरले कुठे आहे दाखव आणि त्या भोवती गोल कर. व्हेरी गुड, खूप छान. आता इस्त्री कुठे दिसते बघ आणि इस्त्री भोवती गोल कर. खूप छान. तुझ्या पुस्तकात हे चित्र आहे, त्यामध्ये तुला गोल करायचं आहे
आता इमारत कुठे आहे पहा, आणि इमारत भोवती गोल कर. व्हेरी गुड. इरले, इस्त्री आणि इमारत या तीनही चित्रात आपल्याला ई दिसत आहे. ई ने सुरू होणारी ही चित्र आहेत, है ना. ई इरले, ई इस्त्री, ई इमारत. आता तू चित्राच्या खाली असलेलं ई हे अक्षर काय करणार आहेस, बाणाने जोडणार आहेस. बघा बर, ई कुठे दिसतो आणि बाणाने जोड. ई, व्हेरी गुड. ई इस्त्री, ई. ई इमारत, व्हेरी गुड. आणि ई इरले, ई. तू योग्य अक्षर बाणाने जोडले आहेस, खूप छान. ई या अक्षराचा आवाज ऐक आणि ई अक्षराला गोल कर. बालमित्रांनो, आता तुमच्या समोर खूप सारे शब्द आले आहेत. या शब्दांमध्ये ई अक्षर कुठे आहे ते अचूक ओळखणार आहात. मी शब्द वाचते, तुम्ही ई अक्षर ओळखायचं आहे आणि त्या भोवती गोल करायचं आहे. तर आता ईचा आवाज ऐक आणि ई अक्षराला गोल कर. ई इटली, ई. व्हेरी गुड. इरा, ई. खूप छान. इथे, ई. व्हेरी गुड. तुला ई अक्षर ओळखता येते. इकडे, ई. इवले, ई. इडली, ई. इमारत, ई. आणि इस्त्री, ई. खूप छान, तू ई अक्षराला योग्य गोल केले आहेस. व्हेरी गुड. अक्षर गिरव, लिही, म्हण. ई अक्षर कसं काढायचं ते पहा बर. ई अक्षर गिरव, लिही आणि म्हण. ई, ई. पहा बर, ई अक्षराचं वळण कसं आहे. अशा पद्धतीने तू ई अक्षर गिरव आणि मग लिही आणि म्हण. ई. म्हणा इथे, इथे. ई इच्छा, ऐका आणि म्हणा. इच्छा. ईशा, म्हणा. ईशा. इजा, इजा. इमान, इमान. इवले, इवले. इजार, इजार. नीट लक्षपूर्वक ऐका आणि म्हणा हा. इजार. ईशान, ईशान. इतर, म्हणा. इतर. इरा, इरा. इरावती, इरावती. इकडे, इकडे. इमारत, इमारत. इवलीशी, इवलीशी. इंद्र,
इंद्र। इतिहास, इतिहास। मग आता आपण काय काय शब्द पाहिले, इथे, इच्छा, इशा, इजा, इमान, इवले, इजार, इशान, इतर, इरा, इरावती, इकडे, इमारत, इवलीशी, इंद्र, इतिहास। या सर्व शब्दांमध्ये कोणतं अक्षर आहे पहिलं? ई। ई। बालमित्रांनो, आज आपण ई या अक्षराची ओळख करून घेतली। आता तू तुझ्या पुस्तकात असलेलं ई अक्षर पान नंबर 24 वरती आहे, ते छान पैकी किरव। बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार। मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा, आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद।